आपल्यासोबत आहेत प्लम राजू, जे आंध्राहून थेट 1100 किलोमीटरचं अंतर पार करून आंध्रा ते शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी जे साई भक्त आहेत, तर हे साईंच्या भक्तीसाठी, साईंच्या आराधनासाठी, साईंच्या पूजा अर्चा करण्यासाठी हे साई भक्त शिर्डी ते परत आंध्रा चाललेले आहेत. आता आम्ही त्यांच्यासोबत आहोत. ते आहेत प्लम राजू. प्लम राजू जी, आप कहाँ से सफ़र किया आपने पहले शिर्डी आने के लिए? अरे आंध्र प्रदेश अमरावती तेलंगाना डिवाइड आफ्टर तेलंगाना डिवाइड अमरावती कैपिटल जगन गवर्नमेंट वर्वा तरवा गवर्नमेंट कैपिटल मार्चेस मार्न तरवा मे अदे अमरावती कावाले डिमांड कावाले बाबा ने कोरुकुंटू साईबाबा अमरावती राजधानी राज अमरावती कैपिटल स्टैंड अमरावती. कितने लोग हैं आपके पूरे? कितने परसेंट साइकिल वाले? साइकिल सिक्स मेंबर्स. अच्छा, तो यहाँ कब पहुँचे शिर्डी? शिर्डी 11 डेज. हाँ, 11 दिनों लगे. हाँ, यस 11 डेज. एक दिन में 100 किलोमीटर पार किया? हाँ हाँ, एक डे 100 किलोमीटर्स साइकिल रनिंग. आपको कैसा लगा शिर्डी आकर? शिर्डी आप आए दर्शन के लिए साई बाबा के दरबार में? दर्शन हम बागा जरिए बाहर से करे. हाँ, अंदर नहीं आने दिया आपको? या लॉकडाउन की परिस्थिति में तब्बल 1100 किलोमीटर पार करून साई बाबांच्या शिर्डीच्या दर्शनासाठी आलेले भाविक यांनाही बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं, ही एक फार खेदाची बाब आहे. तर शासनाने कमीत कमी या लोकांना तरी शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी आतमध्ये मंदिरात प्रवेश द्यायला पाहिजे होता. तो आपको अंदर आने दिया है कि नहीं दिया? अंदर आने दर्शन के लिए अंदर नहीं आने दिया आपको? दर्शन ही बाहर का जरूर. बाहर से करे? हाँ. अंदर नहीं छोड़े आपको? हाँ, नहीं. आपने वहाँ विनती की उसको आने दो करके? हाँ दिए. तो क्या बोले वो लोग आप? हाँ, अंदर आने दिए क्या आपको? अंदर बाहर दर्शन बाहर जरूरी बाबा. आप खुश? नेम प्लीज. श्रीनिवास राव. पोलिटाइम न्यूज साठी काजी सलीम गावला.